नमस्कार गुड मॉर्निंग सर्व फ्रेंडचं दुसऱ्या सत्रामधील मानवी भूगोलाच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी यापूर्वी आपणास अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपली परीक्षा फॉर्म भरलेले आहेत आपल्या पहिल्या सत्राची परीक्षा अजून झालेली नाही ती परीक्षा आपली होईल चार एप्रिलपर्यंत आपण इंटरनल जे वर्क आहे ते कंप्लीट करायचं आहे या विषयाचं स्वरूप आपणास ज्ञात आहे किंवा माहिती आहे आपण ही संबंधित परीक्षा आपली ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीनं आपण पहिल्या सत्राचा अभ्यास भूरूपशास्त्राचा करावा परंतु दुसऱ्या सत्रामधील बरेच दिवस पुढे आपण चाललेलो आहे त्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये जो पेपर अभ्यासायचा आहे मानवी भूगोल नावाचा पेपर जो अभ्यासायचा स्क्रीन वर। आहे स्क्रीनवर मी याचा फोटो शेअर केलेला आपल्याला बरोबर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित बी ए भाग एक सेमिस्टर क्रमांक दोनला तुम्हाला भूगोलामध्ये मानवी भूगोल नावाचा पेपर आहे या पेपरची चर्चा आता आपण सुरू केलेली आहे या अगोदरच्या चा लेक्चरला आपण मानवी भूगोलाचा परिचय व मानवी भूगोलाच्या काही निवडक अशा व्याख्या यांची चर्चा विद्यार्थी मित्रांनो आपण केलेली आहे आजच्या लेक्चरला आपण नेचर ऑफ ह्युमन जॉग्राफी म्हणजे मानवी भूगोलाचे स्वरूप या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे जो अभ्यासाचा भाग असतो जो विषय असतो त्या विषयाचं वेगळं असं स्वरूप असतं पहिल्या सत्रामध्ये आपण जॉमऑर्फलाजी अभ्यासला त्याचंसुद्धा आपण स्वरूप अभ्यासलं त्याचप्रमाणे या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण मानवी भूगोल नावाचा विषय अभ्यासतोय या भूगोलाचे असणारे स्वरूप हे आपल्याला अभ्यासायचे आहे या विषयाचे स्वरूप हे सांगत असताना चार मुद्द्याचा वापर केला जातो मानवी भूगोलाचं स्वरूप सांगत असताना एकात्मिक स्वरूप इंटिग्रेटिव नेचर दुसरा मुद्दा परिवर्तनशील स्वरूप त्याचबरोबर तिसरा मुद्दा वैज्ञानिक स्वरूप आणि चौथा मुद्दा आंतरविद्या शाकीय स्वरूप या पद्धतीनं या चार मुद्द्याच्या मदतीनं आपण या विषयाचं स्वरूप हे मांडणार आहोत आणि समजून घेणार आहोत ते आपणास समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मानवी भूगोल ही भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे या शाखेच्या निर्मितीपासून आज तागायतपर्यंत अनेक अध्ययन विषय व पद्धतीचा सा समावेश वाढत असल्याने त्याचे स्वरूप स्थान काल परत्वे हे बदलत गेलेले आहे त्यामुळे या विषयाचे स्वरूप स्पष्ट करत असताना आपण पुढील चार मुद्द्याचा आधार घेऊ पहिला मुद्दा आहे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तो म्हणजे एकात्मिक स्वरूप भूतलावरील जैविक व अजैविक घटक परस्पराशी संबंधित आहेत त्यामुळे ते एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत जसा भूपृष्ठाचा परिणाम हवामानावर हवामानाचा परिणाम वनस्पती व प्राणी जीवनावर व जैविक घटकावर होतो तसा जैविक घटकांचा परिणाम मानवाच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर होतो त्यामुळे मानवी भूगोलामध्ये एकात्मिक स्वरूपात हा विषय अभ्यासला जातो त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये या विषयाचं स्वरूप एकात्मिक पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सांगितलं जातं त्यानंतर दुसरा मुद्दा या विषयाचं स्वरूप विषेद करण्यासाठी आपणास घेता येईल तो म्हणजे परिवर्तनशील स्वरूप मानवी भूगोलात मानव व निसर्ग यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो या संबंधाचे स्वरूप परिवर्तनशील आहे मानवाच्या परत्वे गरजा आवडीनिवडी चालीरीती व्यवसाय कपडेलत्ते वर्तन सवयी भाषा संस्कृती आणि एकूणच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप परिवर्तनशील आहे सतत ते बदलणारं आहे म्हणजेच मानवी भूगोलाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी जो दुसरा मुद्दा आपण अधोरेखित करतो तो म्हणजे या विषयाचं स्वरूप परिवर्तनशील आहे त्यानंतर या विषयाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तीन नंबरचा मुद्दा आपण विचारात घेऊ तो असा आहे वैज्ञानिक स्वरूप सायंटिफिक नेचर मानवी भूगोलामध्ये कार्यकारण भावात्मक संबंधाचा अभ्यास केला जातो मानवी भूगोलात अभ्यासल्या जाणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो म्हणजेच मानवाशी संबंधित घटना का व कशी घडते यामधील शास्त्रीय कारणांचा अभ्यास केला जातो म्हणून मानवी भूगोलाचे स्वरूप हे वैज्ञानिक स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक अवस्थेमध्ये या विषयाचं स्वरूप एकात्मिक स्वरूप थोडंसं बदललं परिवर्तनशील स्वरूप झालं त्यानंतर हे या विषयाचं स्वरूप वैज्ञानिक शास्त्रीय स्वरूप बनलं आणि या विषयाचं स्वरूप चौथ्या मुद्द्याच्या मदतीनं सांगितलं जातं ते म्हणजे आंतरविद्याशाकीय इंटरडिसिप्लरी नेचर असं सांगितलं जातं विद्यार्थी मित्रांनो मानवी भूगोलाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्राशी येत असतो या नैसर्गिक शास्त्रामध्ये भूरूपशास्त्र हवामानशास्त्र मृदाशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सागरशास्त्र जलव्यवस्थापनशास्त्र पर्यावरणशास्त्र इत्यादीचा समावेश होतो आणि या विषयामध्ये हा मानवी भूगोल अभ्यासला जातो तर सामाजिकशास्त्रामध्ये अर्थशास्त्र मानववंशशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र त्याचबरोबर व्यवस्थापनशास्त्र लोकसंख्याशास्त्र इत्यादीचा समावेश होतो याही सामाजिक शास्त्रामध्ये मानवी भूगोल अभ्यासला जातो म्हणून या विषयाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय स्वरूप या विषयाचं स्वरूप आहे हे आपणास या ठिकाणी म्हणता येईल किंवा मांडता येईल विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण नेचर ऑफ ह्युमन जॉग्रफी अभ्यासत असताना हा मुद्दा अभ्यासत असताना मानवी भूगोलाचं स्वरूप अभ्यासत असताना विविध मुद्दे याची चर्चा केली आणि विविध मुद्द्याच्या मदतीनं या विषयाचं स्वरूप आपण मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये खास करून पहिला मुद्दा आपण विचारात घेतला तो म्हणजे या विषयाचं स्वरूप एकात्मिक स्वरूप आहे नंतरचा मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे परिवर्तनशील स्वरूप आहे आणि त्यानंतरचा मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे वैज्ञानिक स्वरूप आहे त्याचबरोबर चौथ्या मुद्द्याच्या मदतीनं आपण या विषयाचं स्वरूप सांगतो ते म्हणजे आंतरविद्याशाकीय स्वरूप या पद्धतीने या विषयाचं स्वरूप याची मांडणी केली जाते किंवा सांगितलं जातं याची नोंद आपण घ्यावी आपण नोंद घ्या व्यवस्थितपणे ऐका समजून घ्या यानंतर आपण या प्रकरणातील तिसऱ्या मुद्द्याची चर्चा पुढच्या लेक्चरला करणार आहोत तो मुद्दा आहे मानवी भूगोलाची व्याप्ती स्कोप ऑफ ह्युमन ज्योग्राफी याची आपण चर्चा पुढच्या लेक्चरला करणार आहोत या, या प्रकरणातील राहिलेले मुद्दे पुढच्या लेक्चरला चर्चा करू तोपर्यंत नमस्कार आपण या ठिकाणी आज थांबू